नमस्कार, माझं नाव राज. नाम तर सुना वगैरे फालतूच काय बोलत नाही मी. वाजत होते टाळ्या. हां, असं बरं वाटतं. तर मी आता एक इलेक्शनचं वातावरण होतं, तर मी आता भरपूर जणांना बघितलं. ते एक नवीन गाणं आलं आहे, म्हणजे जुनंच गाणं आहे, पण ते इलेक्शनच्या वेळेस खूप वाजायला लागले सगळीकडेच. ते जाव बघतीस तू माझ्याकडं, मला आमदार झाल्यासारखं वाटतं आहे. याच्या अंडर पॅन्टीला 15 होल मुतायचं वेगळं. आणि हा बोलतोय, जाओ बघतीस तू माझ्याकडे, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. अरे तुला मस्त वाटतं, पण तिला कसं वाटतंय? हां, तिला वॉमिटिंग झाल्यासारखं वाटतंय. पण ती सांगत नाही एवढंच, ती असं तोंड करते ना. जुलाब झाला आपण संडास बघतो ना, बघितलं असेल भरपूर जणांनी. पाणी टाकायची गरज नाही पडत, असं तोंड करते ती. तरी पण हा तू बघतीस माझ्याकडं, मला आमदार झाला सगळं वाटतंय. आता हेपर्यंतच नाही, कॉलेजला गेलो, कॉलेजचा पहिलाच दिवस, त्याच्या डोक्यात तेच, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. तेवढ्यात एक पोरगी दिसली, अजूनच आमदार झाल्यासारखं वाटायला लागलेला. आणि ती बघून हसली, याला तर मग मुख्यमंत्री झाल्यासारखंच वाटायला लागलं. आणि ती हो म्हणाली, याला पंतप्रधान झाल्यासारखं वाटलं. पुढं आहे लग्नाला एक वर्ष झालं, याला घोटाळा झाल्यासारखं वाटलं. आजकाल मी बघतोय लोकांच्या घरचे डोरबेल कसे असतात. मी अहमदनगरमध्ये एक नेवासा म्हणून छोटंसं गाव आहे, त्याच्यामध्ये भेंडा म्हणून गाव आहे, तिथला आहे मी. तर आमच्या गावामध्ये ना कोणाच्याच घरात डोरबेल नव्हती, डोरबेल नव्हतीच. जर कोणी पाहुणा आला ना, हे शिंदे कुठं राहतात, ती बाई लगेच, ओ शिंदे मावशी तुमच्या तिथे पाहुणा आला आहे. तोपर्यंत शिंदे मावशी पाहुणा पोहोचपर्यंत चहा चहा. अरे पाहुणा बोलतो, अरे मी इस्त्रीवाला आहे, कपडे घेऊन आलो. म्हणजे असं होतं. आणि मी तिथून आलो आहे, आणि शहरामध्ये येऊन बघतो तर लोकांच्या घरचे डोरबेल कसे असतात. टिंग टॉंग, सर्वसामान्य लोकांच्या घरचे डोरबेल. टिंग टॉंग का बरे, ट्रेनही फिरतात ना, त्यामुळे टिंग टॉंग. पण काय काय इतर लोक असतात माझ्यासारखे तुमच्यासारखे, कुत्र्याचा आवाज भॉ भॉ भॉ, बेलो असते भॉ भॉ भॉ, आतमध्ये बाई असते आमचे हे आले वाटतं. आतमध्ये पाहुणा बसलेला असतो, पाहुणा विचार करतो चायला. लग्नाच्या वेळेस तर माणूस होता, हिनं कुत्रा बनवून टाकता. तो विचार करतो डॉगी स्टाईल नाही असं काय नसेल, कारण होलगर जास्त बोलत नाही, सांगितलं मी. तर काही काही लोकांच्या घरचे डोरबेल कुत्राचा आवाज. आता कधी कधी डोरबेल वाजते भॉ भॉ, आतमध्ये कुत्रा बसलेला असतो. कुत्रा विचार करतो चायला, मी तर गप बसलोय, मालक बाथरूममध्ये, मालकीन घरी नाही, मग बडबड कोण करतंय. मालक पळत येतो, कुत्रा लाप मारतो, भूक कुत्रा, दराजा उघडतो, कुत्रा विचार करतो परत चायला, कुत्र मी आहे आणि चाळे हा करतोय. हे तर काहीच नाही. काय काय लोकांच्या घरची बिरला असते चिमणीचा आवाज, चू 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 चू, असं सकाळ झाल्यासारखं वाटतं मस्त. जर एखादा गावाकडून म्हातारा पाहुणा आला असेल आणि जर झोपला असेल रात्री तो, आणि बेल वाजली चू 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 चू, ते दार नाही उठेल, ते आंघोळ करायला निघून जायचं. त्याला वाटतं पहाड झाली सकाळ झाली, चला आंघोळ येईल. हे तर काहीच नाही. काय काय लोकांच्या घरची डोरबेल असते ते ओम भूम बो स तसं विचलवर, एवढी मोठी डोरबेल असते, पाहुण्याने एकदा वाजवली ना पाहुणा घरात येतो, चहा पितो, आंघोळ करतो, झोप काढतो, उठतो, बघतो चायला डोरबेल उगच वाजवली, अजून चालू आहे. तो घरच्यांना विचारतो अहो बंद होईल का, घरचा माणूस म्हणतो ही काल वाजवलेली, तुमची अजून चालू व्हायची. हे तर काहीच नाही. कधी कधी फक्त बाहेर बटन असतं, आतमध्ये घंटीच नसते, दाबतोय दाबतोय दाबतोय, बाहेरच्यांना बाहेर जायचं म्हणून दरवाजा उघडतात. हा बोलतो बेल वाजवे म्हणूनच उघडतात. तर बोलतो काय उघडत नव्हतं दरवाजा, तर जाऊ सॉरी डोरबेल बंद, म्हणजे आतमध्ये फक्त घंटीच नाही, बाहेर फक्त बटन आहे. तर हा बोलतो चालेल असं झालं ना, म्हणजे कोंडम विकत घेतलं शिंगराज नाही. थँक्यू.